A, A. Ai. Yes. B, B. Badak. K, K. Kanidar. K, K. Kamang. G, G. Gokaltu. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू. कोल्हापूर के माननीय खासदार श्री शाहू छत्रपती महाराज जी, अशा या कार्यक्रमाचे यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे, ते आपले लीडर ऑफ द अपोजिशन श्री राहुलजी गांधी या कार्यक्रमासाठी मुद्दामहून उपस्थित असलेले चैनीतारा साहेब, थोरात साहेब, पटोले साहेब आणि इतर सर्व मान्यवर मंडळी या व्यासपीठावर असलेले आणि सर्व कोल्हापुरातून आणि कसबा बावड्यातून आलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या कोल्हापूरसाठी हा एक महत्त्वाचा दिवस आहे असं म्हटलं तर काहीच चुकीचं होणार नाही. आज शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं अनावरण राहुलजींच्या हस्ते आता इथं होणार आहे आणि आपल्याला सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यासंबंधी मी जास्त काही बोलायची आवश्यकता नाही. एवढंच मी म्हणू शकतोय की सर्वांना घेऊन चालणारा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपण सगळे इथं जे बसलो आहोत या व्यासपीठावर आणि आपण माझ्या पुढे बसलेले सर्व जनसमुदाय, हाच विचार घेऊन सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारा हा विचार आहे आणि तोच आपल्याला पुढे न्यायचा आहे. समतेचा विचार पुढे न्यायचा आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये त्यांच्या काळामध्ये ठेवला होता. आपल्याला माहीत असेलच की त्यांच्या नौदलामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक असायचे, म्हणून खरं अर्थाने धर्मनिरपेक्षचे विचार हा तेव्हापासून सुरू आहे आणि म्हणूनच आज आपण इथं सगळे एकत्र आलो आहोत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. मी आता जास्त वेळ घेणार नाही, आपण सगळेजण उन्हात बरेच वेळापासून उभे आहात तर सर्वांना शुभेच्छा देऊन आणि सगळ्यांचं स्वागत करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. बाळ, फ्रीज मधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय, सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.